आणि एक ब्रेकिंग बातमी येते हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भात. हिंगोली युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांनी महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तांना निवेदन दिले. शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावा अशी कृषी आयुक्तांना त्यांनी विनंती केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 90% शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या सूचना कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तांना युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 1,72,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्न हा भेडसावताना पाहायला मिळतोय. आणि आता युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांनी पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तांची भेट घेऊन पीक विमा कंपन्यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा अशी अशा सूचना कराव्यात अशी विनंती युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांनी कृषी आयुक्तांना केली आहे.